मोडी लिपी आता केवळ जुन्या कागदपत्रांवरच उरली आहे, कारण रोजच्या व्यवहारातून ती कधीच हद्दपार झाली आहे. एकीकडे मोडी लिपी हद्दपार होत असताना पिंपरी चिंचवड मधल्या एका तरुणीनं मोडीचा प्रसार करण्याचा विडा उचललाय. हा वर्ग कोणत्याही इतर वर्गाप्रमाणेच, फक्त इथे लहान आणि मोठे विद्यार्थी एकत्र कसे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कारण हा वर्ग आहे मोडी लिपीचा. ही मोडी लिपी शिकवते श्रुती गावडे. आपला इतिहास याच मोडी लिपीत उतरवण्यात आलाय, पण हीच ऐतिहासिक मोडी हद्दपार होतीये. तिचं अस्तित्व टिकवण्यासाठीच श्रुतीनं मोडीचा अभ्यास आणि मग वर्ग सुरू केला. पूर्वी 1960 साली मोडी लिपी ही शाळेंच्यात सुरू होती, पण तिच्या लोकांनीच म्हणजे बंद करायला लावली ती, आणि त्यामुळे देवनागरीचा प्रभाव जास्त वाढला पण मोडीचा कमी झाला. का तर लोकांनी म्हणजे दुर्लक्ष केलं. बट ज्या लिपीमध्ये आपला सर्वात जास्त इतिहास आहे त्याचा अभ्यास होणं तर गरजेचं आहे. म्हणून आत्ता मला असं वाटतं की लोकांनी पुन्हा मोडीकडे थोडं तरी वळावं. श्रुतीच्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळालाय. लहान विद्यार्थी तर आहेतच, पण अनेक मोठे विद्यार्थीही मोडी शिकायला येतात. घरामध्ये जी जुनी कागदपत्र वगैरे आहेत आजोबांच्या पंजोबांच्या काळापासून तिथे जागेचे वगैरे आहेत, तर ते सर्व मोडी लिपीमध्ये आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे की काय हा इतिहास आहे, कागदाची एवढे वडिलांनी वगैरे सांभाळून ठेवलेली आहे ती कशासाठी आहे, तर ती जर आपल्याला वाचता येत नसेल तर त्याचा उपयोग काय. शिकायला सोपं आहे, बाराखडी शिकलो म्हटल्यावरती आता मोडी लिपी पण तसंच आहे, त्यामुळे ते काना आणि मात्र तो एकच आहे, त्यामुळे हे शिकणं फार सोपं आहे. भाषा आणि लिपीचं संवर्धन करण्याची गरज आहे. काही मोजके साहित्यिक अभ्यासक वगळले तर भाषा आणि लिपीच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. अशा परिस्थितीत श्रुतीचा मोडी लिपी जपण्याचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद. पिंपरी चिंचवडहून कैलासपुरी सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.